नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी। कास तलावावर भुजी डॅम सारखी पायऱ्यांची व्यवस्था करावी ही संकल्पना आपण सुचवली होती, या संदर्भातची माहिती नगर विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। पाहूयात ही बातमी। आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून 5 वर्ष काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्याच्या माध्यमातून अनेक विषय मी मांडले सभागृहात आणि मार्गीही लावले। त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे दिनांक 27 फेब्रुवारी 2015 एक बजेटची मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये मी एक विषय मांडला होता, तो म्हणजे कास धरणाची उंची वाढल्यानंतर जेव्हा पाणी सांगावरून वाहील त्याला स्टेप्स टाकल्या जातील आणि तेव्हा लोणावळ्यासारख्या भुशी डॅममध्ये जसं पर्यटक येतात पाण्यात चिंब भिजतात आणि आनंद घेतात, तसं एक पर्यटन स्थळ नव्याने डेव्हलप व्हावं आणि त्याचबरोबर ती नाममात्र शुल्लक आकारून सातारा नगरपालिकेने रेव्हेन्यू जनरेट करावा, जेणेकरून सातारा नगरपालिकेत सुद्धा थोडक्यात महसूल गोळा व्हावा, असं माझं प्रामाणिक विषय मी मांडला आणि मला मनापासून आज आनंद वाटतोय की एक नाही तर 2 दिवसात सांगण्यावरून पाणी वाहून वाहील आणि त्याच्यानंतर कास धरणाची म्हणजे तिथं जी सेफ्टी मेजर्स बघून सातारा नगरपालिका त्याला ओपनली लोक म्हणजे पर्यटकांनी तिथं येऊन आनंद लुटावा असं मी असं नियोजन करते। आणि सर्वात महत्त्वाचं काय की हा विषय एक्झिक्यूट झालेला आहे आणि ह्याचा सर्व सातारकरांनी तसंच सर्व महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या पर्यटकांनी ह्याचा आनंद उठावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि थांबतो। म्हणजे मला सांगा, हे खासदार उदयनराजेंनी ह्यालासाठी निधी आणला, आमदार सुनीलराजे पण म्हणतात की राज्य सरकारकडून निधी मी आणला, नेमकं एक कास धरण कोणामुळे पूर्ण झाले काय वाटतं मला? सर, हा विषय पूर्णतः त्यांचा आहे, तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला तर बरं पडेल। माझ्यासारखा छोट्या कार्यकर्त्याचा हा विषय नाही आहे आणि माझ्यापुरती मर्यादित म्हणाल तर जो काय हा विषय आहे त्याचं सर्व क्रेडिट मी माझे नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंना देतो, कारण त्यांच्यामुळंच मी 5 वर्ष स्वीकृत नगरसेवक आहे। मग मला सांगा, या सांगावरनं पायऱ्या करायच्या आहे म्हणतात, मग हा विषय आता सातारा विकास आघाडीची सत्ता आहे नगरपालिकेवर, सातारा विकास आघाडीच्या मार्फत काम बऱ्यापैकी झालेलं आहे, हा तर आता मग हा विषय त्यांच्या म्हणजे त्यांना श्रेय जाऊ नये, म्हणजे हा विषयाचं श्रेय त्यांना जाऊ नये, सातारा विकास आघाडी जाऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करताय का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी स्वीकृत नगरसेवक होतो त्यावेळेस मनोमिलनाची सत्ता होती आणि मनोमिलन मी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेच्या मुळं मी स्वीकृत नगर शोक होतो सर, त्यामुळं जर का माझ्यापुरती मर्यादित म्हणाल तर मी आमदार शिवेंद्रराजेंनाच शी बोलूनच हा विषय सभागृहात मांडला होता आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोललो होतो, त्यामुळं दुसरा जो विषय तो मी कसं सांगतो श्री सातारा विकास आघाडीला का नगर विकास आघाडीला? परत मी तेच सांगतोय की हा श्रेयवादाचा विषय जो आहे ना साहेब, हा माझा विषय नाही। मी एक स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रामाणिकपणे एक विषय मांडला आणि श्रेय ज्याला द्यायचे ते सर्वसामान्य सातारकर ठरवतील कोणाला श्रेय द्यायचे ते। माझ्यापुरती म्हणाल तर हे सगळे श्रेय माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना।